सभापती महोदय सन्माननीय मंत्री सुभाष देसाई साहेब यांनी काय एक अत्यंत चांगलं विधेयक मराठी भाषा मराठी अस्मिता जपण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं विधेयक या ठिकाणी आणलंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सरकारचं अभिनंदन करतो सभापती आहेत माझे बोलत परंतु सभापती महोदय याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा अंमलबजावणीचा आहे कारण शेवटी आता प्रचलित कायदा आहे परंतु त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही आणि जर कायदे करून अंमलबजावणी झाली नाही जे सुनील शिंदे आपण म्हटलात तर हा कायदा कागदावरच राहील अशा प्रकारची भीती आहे सभापतीमध्ये सभापतीमध्ये काही गोष्टी मी निदर्शनास या बिलाच्या निमित्तानं मराठी भाषेच्या निमित्तानं आणतो की आपण बघा की पालिका शाळांना रावते साहेब मुंबई पब्लिक स्कूल असं इंग्रजीला नाव दिलेलं आहे रावते साहेबांना वाईट वाटत असेल पण का रावते साहेब बोलले नाहीत मला माहित नाही या शाळांचा लोगो आता एम पी एस केला आहे एकीकडे आम्ही कायदा बनवाय जातो जे कायदा बनवायला जात आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आहे तिथे आम्ही मुंबई पब्लिक स्कूल बोलतो एम एस एम 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 पी एस बोलतो आणि त्याच्यामुळं आपण जर कायदा बनवण्याची भावना आहे तर तशा दृष्टीनं कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे दुसरं उदाहरण मी देतो साधारणतः दीडशे शिक्षक कपिल पाटील साहेब हे मराठी महापालिकेतनं शिकलेत त्याने आंदोलन केलं तिकडे आझाद मैदानावर मी गेलो होतो ते महापालिकेतनं मराठी शाळेत शिकले म्हणून त्यांना त्या ठिकाणी नोकरीवर घेत नाही मग जर मराठी शिकले तिथे सत्ता असणारी शिवसेना महापालिकेत मराठीतनं शिकले म्हणून घेणार नसाल तर हा कायदा काय करायचा आहे शिक्षक आहेत आपल्याला माहित असेल त्या दीडशे शिक्षकांना तात्काळ घ्या म्हणजे आपण कायदा करत असताना तुम्ही अंमलबजावणी करू शकता हा मेसेज त्या निमित्तानं जाईल सभापती मोदय आणि इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण झालं पाहिजे असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेलं आणि तो निकष होता अशा प्रकारचे सभापती मोदय या ठिकाणी गोष्ट आहे आणि त्या आंदोलनाची दखल पण साधी घेऊ शकले नाहीत मी सभापती महोदय मराठी शाळांचं वास्तव सांगतो की कायदा आपण आणतोय अभिनंदन ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सगळ्या महापालिका यांच्यामध्ये मराठीतना व्यवहार होईल पत्रव्यवहार होईल याचं अभिनंदन आहे पण मराठीची अवस्था काय आहे कायदे करायला मराठीसाठी निघालोय आपण बघाल की मराठीच्या अनास्थेमुळे राहते साहेब आपण मुंबईतल्या मराठी शाळांची स्थिती सांगतो दोन हजार चारशे तेरा विद्यार्थी होते एक लाख दोन हजार दोनशे चौदा दोन हजार अकरा ला बाराला शाळा किती झाल्या खाली आल्या तीनशे शहाण्णव देसाई साहेब लक्षात घ्या विद्यार्थी संख्या आली ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस दोन हजार बारा तेरा ला शाळा किती राहिल्या परत खाली आल्या तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी संख्या एक्क्याऐंशी हजार एकशे सोळा दोन हजार तेरा चौदा ला परत शाळा मराठी कमी झाल्या तीनशे पंच्याहत्तर एकोणसत्तर हजार तीनशे तीस आणि दोन हजार वीस एकवीस ला दोनशे ऐंशी मराठी शाळा कारण मी मधले वाचले नाहीत वर्ष कारण तेवढ्या सभापती मोदी वेळ वाचवतो दोनशे ऐंशी आणि तेहतीस हजार एकशे चौदा फक्त विद्यार्थी आहेत देसाई साहेब म्हणजे दोन हजार वीस एकवीस ला मराठी शाळा दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी एक लाखावर ना हजार एकशे चौदा आणि माध्यम निय शाळांची स्थिती काय कि हिंदी शाळा ज्या आहेत त्या दोनशे सत्तावीस शाळांची संख्या त्यांची पटसंख्या आहे त्रेसष्ट हजार दोनशे दोन उर्दू शाळा एकशे त्र्याण्णव त्यांची पटसंख्या आहे बासष्ट हजार पाचशे सोळा म्हणजे हिंदी उर्दूची बासष्ट त्रेसष्ट हजार आणि मराठी शाळांची पटसंख्या तेहतीस हजार एकशे चौदा याचं जर आम्ही आत्मपरीक्षण करणार नसू आणि मराठी भाषा मराठीचा वापरासाठी जर आम्ही कायदा आणणार असू तर रावते साहेब आपल्याला करणी आणि कथनीत फरक आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले मराठी भवन आहे मराठी भाषा संवर्धन आहे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य या घोषणा राहिल्या फक्त शिंदेसाहेब आपण स्थानीय लोकाधिकार समितीची मोठी चळवळ उभी राहिली आता किती मराठी मुलांना रोजगार मिळतोय हा विषय त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि म्हणून या निमित्तानं या ठिकाणी मी एवढीच विनंती करणार आहे की कायदा चांगला आहे कायद्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाईल पत्रव्यवहारात येईल परंतु त्याची अंमलबजावणी कडेकोट झाली पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मराठीच्या संदर्भात कृती झाली पाहिजे आता त्या ठिकाणी कायदा घोषणापुरता कायदा या ठिकाणी फक्त कागदावर राहू नये मराठीच्या संवर्धनासाठी सर्वांगीण कामगिरी व्हावी अशी या निमित्तानं अपेक्षा करतो आणि देसाई साहेबांचे कायद्याबद्दल अभिनंदन करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट